नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं सदैव क्लासेसमध्ये। आज आपण पाहणार आहोत इयत्ता चौथीचा जो काही इतिहास आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे त्यातील तिसरा धडा आपण घेणार आहोत। धड्याचं नाव आहे सरदार, मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे। मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे, छत्रपती शिवाजी महाराजांचं आडनाव काय होतं? भोसले होतं। आता हा काळ कसा होता? धामधुमीचा काळ होता। बघा, संतांनी लोकांच्या मनात भक्तीचा निर्माण केला, तर शूर मराठा सरदारांनी महाराष्ट्रामध्ये शौर्याची परंपरा निर्माण केली। शौर्याची परंपरा निर्माण केली कोणी? शूर मराठा सरदारांनी। तो काळच मोठा धामधुमीचा होता। काळ कसा होता? धामधुमीचा। धामधुमीचा अर्थ काय होतो? कुठे काय घडायचं हे पटकन लोकांच्याही लक्षात येत नसायचं बऱ्याच वेळा, आणि अनेक गोष्टी त्या ठिकाणी घडत असायच्या। आता यामध्ये काय होतं बघा, विजापूरचा होता आदिलशहा आणि अहमदनगरचा होता निजामशहा। या सुलतानांमध्ये महाराष्ट्रामध्ये नेहमी काय व्हायच्या? लढाया व्हायच्या। नेहमी लढाईसाठी त्यांना फौज लागायची, आणि या ही फौज कुठून मिळायची? त्यांना मराठा सरदारांकडून मिळायची, आणि मराठा सरदारांचा ते उपयोग करून घ्यायचे। शूर मराठा सरदार, मराठे काटक व शूर होते, तसेच ते धाडसी होते, स्वामिनिष्ठ होते। लढाईवर मोठे मोठे पराक्रम गाजवण्यात त्यांना मोठा अभिमान वाटायचा। हातात भाला कमरेला तलवार असे धाडसी मराठा जवान घोड्यावर मांड घालून सरदारांच्या फौजेत दाखल होत। मराठे फौजदार कसे असायचे? मराठे सरदार फौज बंद असायचे, त्यांची स्वतःची काय असायची? फौज असायची। सॉरी, कोणताही फौजबंद सरदार मराठा सुलतानाकडे गेला की सुलतान त्यांना आपल्या चाकरीला ठेवी, त्याला सरदारकी दे, कधी कधी जहागीर सुद्धा देई। जहागीर मिळाले सरदार स्वतः आपल्या जहागीरीचे राजे समजत। काय करते? स्वतःला जहागीरीचे काय समजत? राजे समजत। काय समजत? स्वतःला राजे समजत। तर अशा प्रमाणे विजापूर व अहमदनगर येथील सुलतानांच्या पदरी अनेक मोठे मोठे सरदार, मराठे सरदार होते। त्यामध्ये कोणकोण होते बघा, सिंदखेडचे जाधव होते, फलटणचे निंबाळकर होते, मुधोळचे घोरपडे होते, जावळीचे मोरे होते, वेरूळचे भोसले होते, हे प्रमुख होते। बरोबर, आता वेरूळचे भोसले म्हणजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वज म्हणूया आपण। सिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज, शिवरायांच्या मातोश्री जिजाबाई, या शिवरायांच्या मातोश्री जिजाबाई या सिंदखेडच्या लखुजी जाधवांच्या कन्या। बरोबर, लखुजी जाधवांच्या कन्या, हे आहे सिंदखेड राजा आपल्या मराठवाड्यामध्ये हे आहे। तर पुढे बघा, शौर्याची परंपरा, हे जे काही सारे सरदार होते शूरवीर होते, पण त्यांच्यापैकी अनेकांचे आपापसामध्ये काय होते? हाडवैर होते। ठीक आहे, बघा हे जे काही सरदार होते, हे सरदार कसे होते? शूरवीर होते, पण त्यांच्यापैकी अनेकांचे आपापसामध्ये हाडवैर होते। ते भांडत असायचे, स्वकीयांसाठी एक होऊन काहीतरी करावे अशी दृष्टी त्यांना नव्हती। त्यामुळे काय व्हायचं? त्यांचे जे काही शौर्य आहे त्यावेळी परक्यांच्या उपयोगी पडत असे, पण असे असले तरी महाराष्ट्रात हजारो तरुणांना त्यांनी पराक्रमाची गोडी लावली। त्यांनी अनेक पराक्रमी वीर निर्माण केले। मराठी सरदारांनी महाराष्ट्र शौर्य जिवंत ठेवले। महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरूळचे भोसले घराणे मोठे पराक्रमी निघाले, जे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं घराणं त्यासाठी म्हणतो। आता घृष्णेश्वराच्या मंदिराची काय गोष्ट बघा। आता घृष्णेश्वराचं मंदिर आहे मराठवाड्यामध्ये, आपल्या आपल्याला माहित पडेल कुठे आहे ते बघा। तर सुमारे 400 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, वेरूच्या लेण्यांजवळ हे घृष्णेश्वराचं मंदिर आहे। हे मंदिर मोडकळीस आले होते, त्याच्या भिंतींना भेगा पडल्या होत्या। मंदिरातील पुजारी मंदिर सोडून निघून गेला होता। एवढेच महान दैवत होते, पण कोण अवकळा आली होती त्या मंदिरावर? त्या मंदिराकडे पाहून भक्तांना हळहळ वाटे, येणारे जाणारे हळहळत, उत्साहे सोडत, पण त्याच्या दुरुस्तीचा विचार कोण करतो? कोणी त्या मंदिराच्या दुरुस्तीचा विचार केला नाही। घृष्णेश्वराचं मंदिर, आज जर तुम्ही ते मंदिर बघाल, खूप छान असं मंदिर आहे, तर त्याचा जीर्णोद्धार केला कोणी? केला बघा, तर त्या पडक्या मंदिरात एक शिवभक्त नित्य नियमाने येत असे। शिवाच्या म्हणजे त्या शंकरच्या पिंडीवर बेलफुल वाहत असे, हात जोडून आपल्या मनातले श्री शिवाला सांगत असे। एक दिवस त्याने गडी माणसे आणली, मंदिराच्या पडक्या भिंती नीट केल्या, मंदिराची सारी व्यवस्था लावली, घृष्णेश्वराचा जीर्णोद्धार केला। त्याने काय केला? घृष्णेश्वराचा जीर्णोद्धार केला। मंदिराच्या आत बाहेर दिवे लावले, आणि घृष्णेश्वराचे जे काही गेलेले वैभव होते ते त्यांनी काय केलं? परत मिळवलं। परत बघा, हे चित्र आहे तुम्हाला दिलेलं आहे, चित्र शहाजीराजे भोसलेंचं चित्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील। वैभव परतले, हे कोणी केलं बघा? तर कोण होते शिवभक्त? हे होते मालोजीराजे भोसले। कोण होते हे? मालोजीराजे भोसले। आता आपल्याला शिकायचं आहे वेरूळच्या भोसल्यांबद्दल। वेरूळचे भोसले किंवा वेरूळ गावचे पाटील मालोजीराजे भोसले हे थोर शिवभक्त होते, विठोजीराजे त्यांचे धाकटे भाऊ। वेरूळच्या बाबाजीराजे भोसल्यांची ही मुले वेरूळ गावची पाटीलकी कोणाकडे होती? बाबाजीराजे भोसल्यांकडे होती। कोणाची होती? बाबाजीराजे भोसल्यांकडे। आणि बाबाजीराजांना दोन मुले कोण होते? आपले
मालोजी राजा आणि विठोजी राजे. मालोजी राजे व विठोजी राजे मोठे कर्तबगार होते, तसे ते शूर होते. त्यांच्या पदरी पुष्कळ हत्यारबंद मराठे होते. तो काळ फार धामधुमीचा होता. निजामशाहच्या उत्तरेच्या मुघल बादशाहने काय केली होती, निजामशाहीवर उत्तरेच्या मुघल बादशाहने स्वारी केली होती. त्यावेळी दौलताबाद ही निजामशाहची काय होती, राजधानी होती. त्या ठिकाणी मलिक अंबर नावाचा वजीर होता. कोण होता, मलिक अंबर नावाचा वजीर होता. तो मोठा कर्तबगार आणि हुशार होता. त्याने काय केलं, दौलताबाद जवळील वेरूळच्या भोसल्यांची बंधूंची कर्तबगारी त्याने पाहिलेली होती. त्याने निजामशहाजवळ त्यांच्या कर्तबगारीची वाखाणणी केली. निजामशहाने मालोजी राजांना पुणे व सुपे परगण्याची जहागिरी दिली. त्यांनी सांगितलं की महाराज आपण यांना आपण काय करूया, जहागिरी देऊया आणि यांना आपल्या सोबत घेऊया. कोणाला, वेरूच्या भोसल्यांना. बरोबर, पुढे बघा. भोसल्यांच्या घरी वैभव आले. उमाबाई ही मालोजी राजांची पत्नी. ती फलटणच्या निंबाळकर घराण्यातील होती. या उभयतांना दोन मुलगी होते. एकाचं नाव होतं शहाजी आणि दुसऱ्याचं नाव होतं शरीफजी. शहाजी हेच आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील. शहाजी 5 वर्षांचा असताना मालोजी राजे इंदापूरच्या लढाईमध्ये मारले गेले. विठोजी राजांनी आपल्या पुतण्याचा आणि जहागिरीचा सांभाळ केला. पुढे त्यांनी शहाजीसाठी लघुजीराव जाधवांच्या मुलीला मागणी घातली. जाधवांची लेक जिजाबाई मोठी सुलक्षणी होती. जिजाबाईसाठी विठोजी राजांनी घातलेली मागणी लखुजीरावांनी स्वीकारली. लखुजीराव म्हणजे निजामशहातील एक शूर आणि पराक्रमी सरदार होते. ते मोठा फौज वाटा बाळगून होते आणि निजामशहाच्या दरबारातही त्यांची मोठी प्रतिष्ठा होती. त्यांनी शहाजीराजे व जिजाबाई यांचा मोठा विवाह मोठ्या थाटामध्ये साजरा केला आणि जिजाबाई भोसले कुळाची काय झाल्या, लक्ष्मी झाली. आता आपल्याला शिकायचं आहे शहाजी महाराजांबद्दल, निजामशहाने मालोजी राजांची जहागिरी शहाजीराजांना दिली. शहाजीराजे पराक्रमी होते. निजामशाही दरबार त्यांना मोठा मान होता. मुघल बादशाहने ती निजामशाही जिंकायचा बेत केला. विजापूरच्या आदिलशाहीला वाचवण्यासाठी आदिलशाह सुद्धा त्याला मिळाला होता. तेव्हा निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर व शहाजीराजे निकराने लढले. दोन्ही फौजांचा त्यांनी पराभव केला. अहमदनगर भातवडी येथेही प्रसिद्ध लढाई झाली होती. या लढाईमध्ये शरीफजी मारले गेले. छत्रपती शिवाजी महाराजांचे काका म्हणूया आपण त्यांना, काका मारले गेले म्हणजे शहाजीराजांचे भाऊ. पण शहाजीराजांनी मोठा पराक्रम गाजवला. त्यामुळे शूर सेनानी म्हणून त्यांचा सर्वत्रच लौकिक झाला. दरबारामध्ये त्याची प्रतिष्ठा वाढली. इतकी प्रतिष्ठा वाढली की खुद्द जो मलिक अंबर होता त्यांच्याबद्दल असूया वाटू लागली. ठीक आहे, त्यातून काय झालं, त्यातून उभयतात वितुष्ट निर्माण होऊन शहाजीराजाने निजामशाही सोडली आणि ते कुठे गेले, पुन्हा विजापूरच्या आदेशाला जाऊन मिळाले. आदेशाने त्यांना सरलष्कर हा किताब दिला. त्यांचा सन्मान केला. पुढे निजामशाहीमध्ये बऱ्याच घडामोडी झाल्या. वजीर होता मलिक अंबर मृत्यू पावला. त्याचा पुत्र होता फतेह खान. हा मोठा कारस्थानी होता. तो आता निजामशाहीचा वजीर झाला होता. त्याच्या काळात निजामशाहीला उतरती कळा लागली. मुघलांच्या स्वारीचा धोका निर्माण झाला आणि त्यातून काय झालं, निजामशाही सावरण्यासाठी जी निजामशाहीची आई होती तिने शहाजीराजांकडे परत येण्यासाठी काय केलं, साकडे घातलं की तुम्ही परत या आणि आमची निजामशाही वाचवा. तेव्हा शहाजीराजे आदिलशाही सोडून कुठे गेले, निजामशाहीमध्ये परत आले. कुठे आले ते, निजामशाहीमध्ये परत आले. तर इथपर्यंत आपण हा धडा पाहिलेला आहे. धड्याचे काही प्रश्न उत्तरे आहेत, फार सोपे आहेत. आपण त्याचे लिहू शकता उत्तरं. मी तोंडी उत्तर काही सांगण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्ही बाकीची उत्तरं लिहू शकता. पहिला प्रश्न आहे आपल्याकडे की महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरूळचे कोणते घराणे होते, भोसले घराणे. बाबाजी राजे भोसलेंना दोन मुले होती, मालोजी आणि विठोजी. अशी दोन मुले होती त्यांना. निजामशाहचा कोण होता, मलिक अंबर. निजामशाहचा मलिक अंबर हा काय होता, कर्तबगार वजीर होता. कोण होता, कर्तबगार वजीर होता. पुढे तुम्हाला नातेसंबंध लिहायचे आहे. आता मालोजी राजे आणि विठोजी राजे हे कोण होते, भाऊ होते. त्यानंतर शहाजीराजे आणि लखुजीराव हे कोण होते, सासरे आणि जावई. जावई आणि सासरे होते. शहाजीराजे शरीफजी कोण होते, भाऊ होते. आणि बाबाजीराजे विठोजीराजे हे कोण होते, बाबाजीराजे आणि विठोजीराजे हे तर पिता पुत्र होते. बरोबर, चुकत असेल तर प्लीज तुम्ही दुरुस्त करून सांगा मला, असं माझ्या मते बरोबर असेल. जोड्या लावायचे आहेत सिंदखेडचे. सिंदखेडचे जाधव, फलटणचे निंबाळकर, जावळीचे मोरे आणि मुधोचे घोरपडे. बरोबर, अशा आपण जोड्या लावू शकतो. सोपे आहेत त्या. त्यानंतर प्रश्न चौथा, एका वाक्यात उत्तर आहे. घृष्णेश्वराचा मंदिर जीर्णोद्धार कोणी केला, मालोजी राजे भोसले यांनी केला.
निजामशाहीने मालोजीराजांना कोणता कोणत्या परगण्याची जबाबदारी कोणत्या परगण्याची जहागिरी दिली? पुणे काय सुपे काय, एक मिनिट थांबा, कुठे आहे, एक मिनिट इथे आहे बघा, कोणती जहागिरी दिली? एक मिनिट, इकडे हा पुढे आहे उत्तर, तर 2 मिनिट आपण शोधूया. हां, पुणे आणि सुपे, बघा पुणे व सुपे इथे बघा उत्तराचं, पुणे व सुपे परगण्याची जहागीर दिली, पुणे व सुपे परगण्याची जहागीर दिली. पुढचा प्रश्न आहे, निजामशाही वाचवण्यासाठी कोण निकराने लढले? प्रश्न काय आहे, निजामशाही वाचवण्यासाठी कोण निकराने लढले? तर कोण निकराने लढले? मलिक अंबर व शहाजीराजे निकराने लढले. आदिलशहाने शहाजीराजांना कोणता किताब दिला होता? सर लष्कर. कोणता किताब दिला होता? सर लष्कर. शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत का आले बरं? तर निजामशाही वाचवण्यासाठी जी काही राणी, बघा इथे उत्तर आहे, निजामशाही सावरण्यासाठी निजामशाहीच्या आईने शहाजीराजांना परत येण्यास साकडे घातले, तेव्हा शहाजीराजे कुठे गेले? निजामशाहीमध्ये परत आले, हे त्याचं उत्तर आहे. अशी सर्व उत्तर तुम्हाला मी दिलेली आहेत, उत्तर लिहा आणि सर्व उत्तर पाठवून द्या.